मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की आता आपल्या व्हिडिओला उशीर नाही होणार, त्यामुळे आपल्या दुसरा व्हिडिओ पण लगेच आला आणि आता तिसरा व्हिडिओ पण आपला लगेच येईल. तर बाय द वे, आजच्या व्हिडिओचं रिझन तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल. मी आपल्या पाठच्या दोन व्हिडिओमध्ये पण बोलत आलो की आपली एंजल जी गावी होती सर्व्हिस सेंटरमध्ये तिला आणायला मी आता निघालोय गावी. तर आपल्यासोबत आता एवढे सगळेजण आहेत पण यातलं कोणीच नाही येत आहे, मी एकटाच चाललोय. ऍक्च्युली याला यायचं होतं, मी येणार होतो पण हा बोला की येताना तुला गाडी नाही आहे त्यामुळे माझं पण कॅन्सल झालेलं. ते का बोललो, कारण योगेश सकाळी जाऊन फसवलाय. नाही नाही, योगेश सकाळी गेलाय ना गावी येताना तो माझ्यासोबत येणार म्हणून तिकडून. पण तू अगोदरच गेला असते ते याला पण यायचं होतं ना, तरी आल्या येताना ट्रॅव्हल्स न्यावं लागेल त्यामुळे हा नाही येत आहे. सो चलताय आता, मी एकटाच चाललो इथून, योगेश मला गावी जॉईन होईल. सो हॅपी जर्नी मित्र. थँक्यू बाबा. सो चला आता पटपट तयार होतो आणि निघतो. चला आणि बाय द वे DSLR पण असणार आहे आपल्यासोबत. अच्छा, कोण नसतं म्हणून कोण नसते, तीन सीटाचे एक सीट असते ना तो त्या बाजूचा. आता हे काय बोलतात, ट्रॅव्हल्स पेक्षा गव्हर्नमेंटची बस बरी, कारण त्यामध्ये कोण ट्रॅव्हल्स करत नाही या सगळ्यांमुळे. त्यामध्ये इकडे झोपायला वगैरे मस्त मिळतं त्यामुळे ती वाली बस बरी. तुम्ही कुठे चाललाय? गडिंग कुठे ट्रॅव्हल्स कुठे चाललो? ओके, आपण बरीच पुढे चालले, आपण काय सातारलाच उतरणार. आज योगेश नाही पण आपले पार्टनर येतात, त्यांच्या बाजूची सीट आपल्याला मिळाली. माझ्यासोबत एक मित्र असतो माझा, बरोबर, तो अगोदर सकाळीच गेला आणि आता फायनली 2 ते 3 आठवड्यानंतर आपल्याला आपली बाईक भेटली, आपली एंजल. तुम्ही अगोदरचा सिनेमॅटिक शॉट बघितला असेल, खरंच इमोशनल झालं होतं तिला बघून. आणि बाईकचं जे काय सर्व काम होतं ते इथले एक KTM साताराचे मॅनेजर आहेत प्रवीण सर यांनी काम केलेलं आहे. आय होप की इथून पुढे म्हणजे मुंबईला जाताना काही प्रॉब्लेम नाही येणार. नाही येणार ना पक्का? शोर काम वगैरे तुम्ही स्वतः बघून एकदम परफेक्ट केलं ना? येस. कारण आज संडे आहे, संडेला सर्व्हिस सेंटर ते उघडत नाहीत आणि आपल्यासाठी खास ते उघडलं आहे कारण मला जाताना एक फायनल चेक करायचं होतं. म्हणून खरंच थँक्यू त्यासाठी. फक्त एवढंच आहे की तुम्ही जाताना काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. नाही येणार. नाही येणार ना? आणि बघू आता, इन फ्युचरमध्ये रिलेशन तर चांगलं झालं, इन फ्युचरमध्ये आल्यानंतर काही सोबत करू आपण. येस, नक्कीच ना, डेफिनेटली नक्की नक्की. आणि तुमच्याबरोबर खूप काही शिकायला मिळालं, शेअर केलं तुम्ही खूप काही. तुमचे सबस्क्रायबर जे आहेत ते तुम्हाला जागोजागी भेटत आहेत, त्यातून तुमचं प्रेम नक्कीच जाणवत आहे. आणि मी तुमचा तो पहिला एक व्हिडिओ पाहिला, खूप आवडला. तुमचे जे एक्सप्रेशन आहेत खूपच चांगले आणि त्यामुळे तुम्ही KTM च्या आमच्या शोरूमबद्दल पण खूप चांगली माहिती दिली. नक्कीच ह्यावरून लोकांना फायदा होणार आहे, आम्हाला नक्कीच आम्हाला पण ह्याचा खूप फायदा होणार आहे. आणि एवढं सांगेन की आपण अवश्य आमच्या शोरूमला एकदा भेट द्या. नक्की नक्की नक्की. आणि विश यू हॅपी जर्नी. थँक्यू थँक्यू थँक्यू. करू आल्यावरती करू. ओके, आवडते ना तुला?
तर मस्त आता रोहनाच्या घरी आलेलो, तिने चिकन वगैरे केलं, मस्त जेवलो वगैरे, आणि आता निघालो तळबीडला. तळबीडला योगेशच्या घरी जाणार आणि तिथून योगेशला घेऊन परत मुंबईला लवकर निघतोय, कारण थंडी बरीच येते. मी सातारला आल्यानंतर एक गोष्ट नोटीस केली, तुम्ही कधीही या, तिन्ही ऋतू आहेत आपल्याकडे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, कधीही या तुम्ही, बाराही महिने ते थंडी असतेच असते, त्यामुळे जॅकेट वगैरे आम्ही कंपल्सरी आणतोच. तर आणि पुन्हा एकदा आपले सातारा ट्रिप होणार आहे, त्याचं कारण तुम्हाला मी हिंट देतो, तुम्ही ओळखा, कोणीतरी येणार येणार, समजलं असेल तुम्हाला. आता तर लवकरच आपण आता गावी येणार आहे परत. सो चल जाऊ, काळजी घे, चला दादी. हे आहे योगेश घरी आता, आणि आलो खरं तर त्या घरी मी 4-4:30 वाजता आलो. आल्यानंतर विचार केला थोडस झोपव, पण झोप तर काय आली नाही. आणि आता वाजलेत, आता 9:15 वाजलेत, आणि आता जेवण वगैरे करून निघालो. खरं तर थांबायचं कारण हेच की घरचे बोलले त्याचे जेवण वगैरे करून जा म्हणून थांबलो. आणि आता निघालो, पण आता सिरियस आहे, एवढी प्रचंड अशी थंडी आहे ते गावी, आणि ब्रुम 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 थंडीचं काय सांगू तुम्हाला, मला किती थंडी वाजते. त्यामुळे ही जी कपडे बघताय ना, ही सगळी मी आता घालणार आहे. सर पहिला आपला टी शर्ट तर आहेच, त्यावर ही हुडी घालणार आहे, त्यावर हे दुसरं जॅकेट घालू, आता यावर आपलं रायडिंग जॅकेट. हे फुल पॅक तर झालो, जर बाईक मी घेतली तर ग्लोव्स मी घालणार, जर बाईक योगेशने घेतली तर योगेश ग्लोव्स घालणार. तेव्हा जेव्हा हात उघडेल तेव्हा हात. शिरवळला पोहोचलो आता, आणि आत्ता येताना आम्ही खंबाट केला, एक ब्रेक घेतला, कारण माझ्याकडे जे ग्लव्ज होते पण योगेशकडे ग्लव्ज नव्हते, त्यामुळे योगेशला थंडी तर थंडी भरपूर आहे, आणि योगेशला पण बरीच थंडी होतं, त्यामुळे ग्लव्ज घ्यायला आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो. योगेश सोबत मला पण घेतलं, आता या ग्लव्समध्ये आणखीन एक आतमध्ये ग्लव्ज आहेत. सो आणि आत्ता पोहोचलो शिरवळला, तर शिरवळला आपले एक सबस्क्रायबर भेटलेत, ऋतिक नावायचं. तर पाहिजे मे महिन्यापासून आता हा रूट आपला रेग्युलर होता, आणि मे महिन्यापासून आम्ही भेटायचं बोलतो पण कधी योगच नाही आला, कधी मी ट्रॅव्हल्स नाही, कधी बाईक नाही, काही नियोजन झालं नाही, पण आज फायनली भेटलो आपण मे महिन्यानंतर. पण चालेल, आता निघालो, 2 कप चाय पिलो आहे, विचार करा थंडी किती असेल आता.